नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. त्याच्या समितीचं काय होईल माहिती नाहीये. सरकार वेळ मागते, पुन्हा वेळ मागते सरकार. सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करते आंदोलनामध्ये एखाद्याला मराठा हे देऊन अशा परिस्थितीत. आणि पुन्हा म्हणतात आम्ही हिंदूचे आहोत, सगळे हिंदू देवताच्या मूर्त्या तुम्हाला त्यांची दिसतील इथे. आणि तोपर्यंत ज्ञानेश्वरासहित ज्ञानेश्वरांनी काय केलं आमच्या महिलांना माहीत आहे सगळ्यांना. ज्ञानेश्वरांनी समाजाला समाजाच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. का घेतली ज्ञानेश्वरांनी समाधी? समाजाच्या त्रासाला कंटाळून. म्हणून सगळ्या देवताच्या समोर भजन कीर्तन करत मी ही 3 तारखेला समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग सर जगण कशासाठी जगायचं? काहीही झालं तरी 3 तारखेपर्यंत जर निर्णय नाही झाला तर तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेस विनायकराव पाटलाची समाधी झालेली दिसेल. मी कुणाचंही आता ऐकणार नाही. पण यांचं जर भविष्य नीट करू शकत नसेल मी, एवढे दिवस एवढे आंदोलन मोठं चालू आहे, एवढे जीव जायला लागलेले आहेत, प्रत्येक गावात लोक उपोषणाला बसलेत, सगळे गाव मोर्चे निघायला लागले आहेत, तरी सुद्धा सरकारला गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला तो बिचारा तिथे लढायला लागलेला एकटा आमचा. त्याची माझी परिस्थिती सारखीच आहे. तोही निष्पाप आहे, मीही निष्पाप आहे. तोही स्वार्थी नाही, मी तो निष्पाप आहे, निस्वार्थ आहे, प्रामाणिक आहे. म्हणूनच मी त्याच्याकडे गेलोय, म्हणूनच मी त्याचं नेतृत्व पत्करलेलं आहे. पण आज शेवटी तो जगला पाहिजे माझं म्हणणं आहे. मी त्यांना कळवलं की तुम्ही जगा, मी जातो. पण शेवटी लढाईमध्ये कॅप्टन पाहिजे. युद्ध जिंकायचं असेल तर कॅप्टन पाहिजे. आम्ही कॅप्टन त्याला मानलंय, जरांग्याला कॅप्टन मानलंय आम्ही.